सुदर्शन मी किती वेळा सांगितलंय स्वतःला असं आंधळं म्हणून घेत जाऊ नकोस. ना मी आंधळा असलो तरी काही काही गोष्टी ओळखू शकतो आणि विशेष व्यक्तींना तर नक्कीच. तुझं काय अन्वय, कुठल्याही गोष्टीच्या तू एकदम टोकाशी जातो आणि टोकाशी जाऊन एकदम त्याच्यावर जालिम उपाय करायचा विचार करतो. उचलत नाहीये. माझं नाव पण आणि नंबर पण डिलीट केलास की काय? अन्वय तू होय. नाही सॉरी सॉरी, म्हणजे काय झालं, मी आताच बाहेरून आले आणि घाईघाईतून पर्स मधून फोन काढला, बघितलंच नाही कोणाचा आहे. आणि असं कसं बोलतोयस, तुझा नंबर डिलीट कसा करेन? का नाही करणार सांग ना, का नाही करणार? तसही तू तुझ्या आयुष्यातून मला डिलीट करायचं ठरवलेलंच आहेस. मोबाईल नंबरचं काय विशेष, फार सोपं असतं का ते? फार सोपं असतं. म्हणजे कसं आहे ना की नावावर आणि नंबरवर डिलीट की प्रेस झाली ना, झालं डिलीट. पण अन्वय तू म्हणजे ना, अरे डिलीट करणं इतकं सोपं आहे का? बटन जरी दाबलं ना डिलीटच तरी स्क्रीनवर येत खरंच हा नंबर डिलीट करायचा की नाही ते. अरे माणसाचं मन पण असं, एखाद्या माणसाला आयुष्यातून काढायचं असेल ना तर
आता ते सारखं विचारतो याला आयुष्यातून काढायचंय की नाही. येस और नो. आणि माझं म्हणत नाही. तू का छळतेस मला सांग ना, काय छळतेस? गेले दोन दिवस मी सुद्धा तुला माझ्या आयुष्यातून काढून टाकायचा विचार करतोय पण नाही जमत. अन्वय तुला एक विचारू? नाही म्हणजे रागावणार नसशील तर. असं का बोलतेस? नाही अन्वय तसं नाही, पण काय आहे, यापूर्वी मी कधी तुझ्या पूर्व आयुष्यात डोकावले नाही आणि लग्नानंतर तर नाहीच नाही. पण मला एक सांग, लग्नानंतर तुझ्या आणि तुझ्या बायकोमध्ये असं काय घडलं की प्रकरण एकदम घटस्फोटापर्यंत गेलं? मी तुला हे मागे सांगितलेलं आहे, तिने माझ्याशी कधीच पटवून घेतलं नाही, सतत भांडणं. तेच तेच सतत भांडणं का? हे बघ, टाळी कधी एका हाताने वाजत नाही, नाण्याला सुद्धा दोन बाजू असतात. दुसरी बाजू काय आहे? नाही काय आहे, मला तुझा स्वभाव माहितीये ना. कुठलीही गोष्ट मनाविरुद्ध झाली की तू लगेच अच्छा अच्छा म्हणजे तुला माझी दुसरी बाजू बघायची आहे तर. गुड गुड गुड. कदाचित म्हणून तू मला एक्सेप्ट करत नाहीस का? असं तर नाही ना? नाही रे अनुभव, तसं नाहीये. मला जरा वेळ दे थोडा. आणि समज आपण ठरवलं दोघांनी एकत्र यायचं आणि आलोही, त्याच वेळेस तुझी बायको जर परत आली तर काय? हे बघ, तुमचा अजून घटस्फोट झालेला नाही, तिने फक्त पेपर्स पाठवले. हे तिची एखादी चाली असू शकते. आणि तुझं काय अन्वय, कुठल्याही गोष्टीच्या तू एकदम टोकाशी जा आणि टोकाशी जाऊन एकदम त्याच्यावर जालिम उपाय करायचा विचार करतो. बस बस झालं, आता जास्त बोललीस ना तर. अन्वय, मी तुला विचारायच्या अगोदरच सांगितलं की राग येणार नसेल तर विचारते. हे बघ, तू शांतपणे विचार, थोडा वेळ घे, आपण नंतर. ओके? काय समजते स्वतःला? शैलजा, म्हणतेस ना ते खरंय, कधी कधी गोष्ट पूर्ण होण्या अगोदरच मला संपवायची घाई असते. आता तर मला हे जाणून घ्यायचं होतं की तुम्ही ज्या शाळेमध्ये काम करता ते चांगलंच आहे,
पण मला असं वाटतं की आता तुम्ही याच्यापेक्षा काहीतरी मोठं काम केलं पाहिजे. मी समजले नाही. मी फार शिकलेली सुद्धा नाहीये. मला चित्रकलेची आवड आहे त्यामुळे मी बाईंकडे चित्र काढायला जायला लागले आणि त्यांच्या शाळेमधलं काम शिकता शिकता आपोआप त्यांच्या बरोबर काम करायला लागले इतकंच. नाही, हे सगळं मला मान्य आहे. मला राहून राहून फक्त एकाच गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की आपली अशी कितीशी ओळख आहे, तरी सुद्धा तुम्ही माझ्याबद्दल इतकं भरभरून का बोलताय? नाही म्हणजे या मागचा. होल्ड ऑन. हे बघा, तुम्हाला जसं वाटतंय तसं काहीही नाहीये. म्हणजे ना मी कुणाच्या प्रेमात पडणार आहे ना कुणी मला प्रेमात पाडू शकणार. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की प्रथमच मी जेव्हा तुम्हाला बघितलं तेव्हाच मला जाणवलं होतं की मी ज्या कामासाठी इकडे आलो आहे ते मला मिळालंय, मिळणार आहे. आणि ते प्रेम या व्यक्तिरेखेत बसणार नाही, पण एक वेगळं नातं, ते मैत्रीचं असेल असं मला वाटतं. तुम्ही कधी आलात? कधी आलीस तू? आणि न जेवता अशीच बसून राहिलीस इथे? नाही हो बाबा, मी आले, माझ्याकडच्या चावीनेच दरवाजा उघडला. खूप थकवा आलाय त्यामुळे जेवायची इच्छाच नव्हती. मी तेच कोचावर बसले आणि डोळा कधी लागला कळलंच. बरं वाटत नाहीये का? नाही हो बाबा, उलट आज काही नवीन गोष्टींमुळे मला नव चैतन्य मिळालंय. हो असं घडलं तरी काय, कळू दे तरी आम्हाला. बाबा, मी तुम्हाला त्या दिवशी म्हटलं होतं ना, मला सम्यक नावाचा एक मित्र भेटला होता. हो बर, मग त्याच काय आता? बाबा, खरच कधी कधी ना खूप आश्चर्य वाटत. काही माणसं किती निस्वार्थ प्रवृत्तीने आपल्या समाजासाठी काम करत असतात. अगं, त्यामुळेच तर या सृष्टीचा समतोल साधला गेलाय. सगळी माणसं जर का वाईट वागत असती तर जगबुडी कधीच झाली असती. अर्थात सध्या आपल्या देशाची आणि राज्याची परिस्थिती बघितली तर जगबुडी केव्हाही होऊ शकेल. बरं, ते जाऊ दे, पण असं निस्वार्थी वृत्तीनं कोण काम करते? सम्यक. त्याचे वडील अजय म्हात्रे आणि आई मरियन म्हात्रे. कुठे असतात हे सगळे? सम्यक सध्या इथेच आहे. त्याच्या आई वडिलांनीच त्याला इथे पाठवलं. ते अमेरिकेत असतात. बाबा, त्यांचा खूप मोठा बिझनेस आहे अमेरिकेत. अरे, ते अमेरिकेत असतात, मग मुलाला इथे कशाला पाठवलंय? शिकायला का? ए, हसायला काय झालं त्यात? बाबा, तुम्ही पण ना. अमेरिकेतला मनुष्य त्याच्या मुलाला शिक्षणासाठी इथे कशाला पाठवेल? इनफॅक्ट इकडचीच मुलं शिक्षणासाठी परदेशात जातात. अर्थात त्याला आपल्याकडची शिक्षण पद्धती आणि राजकारण जबाबदार आहे. असो, पण सम्यक खूप हुशार आहे. तो खूप शिकलाय. PhD पर्यंत शिक्षण झालंय त्याच. त्याला त्याच्या आई वडिलांनी इथे पाठवलंय ते समाज उपयोगी संस्थांवर अभ्यास करण्यासाठी.
त्याच्यावर काम करण्यासाठी, अशा संस्था शोधून काढण्यासाठी ज्या संस्थांना खरोखरच मदतीची गरज आहे, जी मदत बाहेरून येते ती खरंच अशा संस्थांना मिळतीये का ते बघण्यासाठी, आणि हे सगळं बघत असताना अशा व्यक्ती शोधून काढायच्या आहेत ज्यांना खरोखर अपंग किंवा अशा गरजू लोकांसाठी काम करण्याची तळमळ आहे, आतून इच्छा आहे. हे सगळं शोधता शोधता सम्यक आमच्या संस्थेपर्यंत येऊन पोहोचला. खरंच ग्रेट आहे ना? ग्रेट तर आहेच, खरंच ग्रेट आहे, आणि त्यांचं कार्यही. पण मला एक कळत नाही, तू त्याच्याबद्दल एवढं भरभरून बोलतेस याचा अर्थ असा तर नाही तू त्याच्या किंवा तो तुझ्या प्रेमात पडलाय? बाबा असं काहीही नाहीये. जांभळ्या बिया असतात ना, ज्या गरम करून हातावर लावल्या की जोरात करंट वाहतो. कळलं कसा असतो पिंपा? बेटा का रडतेस बेटा, तू काय झालंय तुला? बाबा काय झालं मला सांग ना, काय झालं? बाबा हे असं आयुष्य का आलंय आपल्या वाट्याला? असं सगळं का होतंय मला काहीच समजत नाहीये बाबा. मी हे सगळं का करते फक्त पैशांसाठीच ना बाबा? सांगा ना आपली काय चूक झाली बाबा? मला अजूनही आठवतंय आपण तिघ संध्याकाळी एकत्र बसायचो शुभम करोती म्हणायला. मी, तुम्ही आणि आई, किती छान दिवस होते ना ते. पण एक मोठ वादळ आलं आणि होत्याच नव्हतं झालं. आई गेली आणि तुम्हाला हा अटॅक आला. नको रडू पोरी, नको रडू. अगं आदल्या जन्मी आपण काहीतरी नक्की वाईट कृत्य केलं असेल म्हणूनच आपल्याला भोग भोगायला लागतात. बरं मान्य आहे बाबा, पण बाबा तुम्ही मला लहानपणी सांगायचात ना कुणाशी खोट बोलायचं नाही, कुणाशी खोट वागायचं नाही. मग देव आपलं भलं करतो. बाबा आता सांगा ना, देव आपलं भलं करतोय का? सांगा ना बाबा,
असं सगळं का होतंय? बिचारा सुदर्शन. कोण सुदर्शन? मला त्याला आयुष्यातून उठवायचंय. त्याचं लग्न झालं तर त्याच्या आयुष्यात बिंबे घालवायचेत म्हणे. बाबा हा कुठला न्याय आहे हो? सांगा ना, एकाला जगायचंय म्हणून दुसऱ्याला मरायचं? असंच जगावं लागतं या जगात? सांगा ना बाबा, मी काय पाप केलंय म्हणून त्या आंधळ्या सुदर्शनला मला फसवावं लागतंय? कोण सुदर्शन? अरे तो आंधळा आहे, काय सांगतेस बेटा? हो बाबा, सुदर्शन आंधळा आहे, पण मी डोळस असून सुद्धा आंधळ्यासारखं काम करते बाबा, फक्त पैशांसाठी. बाबा सांगा ना, असं का होतंय आपल्या बरोबर? आपण का चूक केलीये? कारण ते तुझे भोग आहे, तुझं कर्म आहे पोरी, दुसरं काही नाही, संचित कर्म. ठीक आहे, मला झोप लागली नाही, मी अस्वस्थ होतो, तुझं काय? तू का जागी आहेस? सॉरी, तुमच्या दोघांमध्ये मी मिठाचा खडा बनून नाही ना आले. अगं, एका आंधळ्याला तू एवढा आत्मविश्वास देऊ शकतेस तर ती स्त्री ही अशी सामान्य घाबरट असूच शकत नाही ना. त्यात कधी कधी माणसं दुखावली जातात किंवा दुसऱ्यांना दुःखात लोटतात, बरंच काही होऊ शकत. एक्सक्यूज मी, मी निघते. एक मिनिट, सॉरी. Thank you.